दिवसेंदिवस विदर्भाचे तापमान वाढतच आहे. सध्या नागपूरचे तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याने सामान्य माणसाला घराबाहेर पडणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत मुक्या प्राण्यांची काय अवस्था असेल याचा विचारही न केलेला बरा. त्यामुळे महाराजबाग प्राणी संग्रहालयाने प्राण्यांना उकाळ्यापासून वाचवण्यासाठी जागोजागी कूलर लावले आहेत. नागपूरसह विदर्भात तापमान वाढू लागले आहे. सध्या नागपूरचे तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याने सामान्य माणसाला घराबाहेर पडणे शक्य होत नसताना मुक्या प्राण्यांची काय अवस्था होत असेल याचा विचारही करवला जात नाही. यापुढील 2 महिने सूर्य नागपूरसह संपूर्ण विदर्भात आगोकणार असल्याने महाराजबाग प्राणी संग्रहालयाने प्राण्यांना ऊन आणि गरमीपासून वाचवण्यासाठी जागोजागी कूलर बसवले आहे. कडाक्याच्या उन्हाने होरपडत असलेल्या विदर्भातील जनतेला काही अंशी या उन्हाची सवय झाली आहे. प्राण्याकरता हा भीषण उन्हाळा जड जात असल्याने महाराजबाग प्रशासनाने यावर्षी देखील कूलर बसवण्याचा निर्णय केलेला आहे. सध्या 5 ते 6 कूलर बसवण्यात आले आहे. बिबट्यासाठी भालूसाठी कूलर लावण्यात आले आहे. चिडियाघरात कूलर लावण्यात आले आहे. तर वाघाच्या पिंजऱ्यात पाण्याचे मोठे टाके तयार करण्यात आले असून वेळोवेळी या प्राण्यांवर फवारे मारले जात आहे, ज्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहील. पुढच्या महिन्यात नागपूरसह विदर्भाचे तापमान 48 डिग्रीपर्यंतचा टप्पा सहज गाठेल. अशा परिस्थितीत महाराजबाग प्रसादाला आणखी कूलर लावण्याची गरज भासणार आहे. जैसे यहाँ पे देख रहे हैं, तेंदुए के लिए अपन ने कूलर लगाए हैं, देन भालू के लिए भी कूलर लगा चुके हैं, और ये जो चिड़ियाघर है जहाँ पे पंछी है वहाँ पे भी कूलर लगा चुके हैं. देन एक शेर के लिए स्पेशल पॉन्ड तैयार करके रखा है ताकि वो उसका पानी में जाके अपना बॉडी टेम्परेचर मेंटेन कर सके. और जो हर्बीवोर जो जानवर है उनके लिए उनके बाड़े में इन्क्लोजर्स में अपन ने प्लांटेशन ज़्यादा किए हुए हैं और वहाँ पे छाव भी ज़्यादा रहती है. और ग्रीन नेट जो है वो वहाँ पे बांध चुके हैं ताकि गर्म हवा जो है वो उनके घर में या फिर उनके जो बाड़ा है उनमें ना जाए. जैसे अब शेर के लिए एक स्पेशल पॉन्ड तैयार करके रखा है ताकि वो बॉडी टेम्परेचर मेंटेन करने के लिए वो ठंडे पानी में उतर जाए और बॉडी टेम्परेचर अपना मेंटेन करे. जैसे ही टेम्परेचर बढ़ेगा तो ग्लूकोज का पानी और इलेक्ट्रोल का पानी पिलाना शुरू कर देंगे और उनके बाड़े में उनके बाड़े का इन्क्लोजर का टेम्परेचर मेंटेन करने के लिए पानी का फवारा मारना शुरू कर देंगे.